बुदिहाळमध्ये 2 तासाच्या अंत्ययात्रेनंतर शहीद भोजराज जाधव यांना लष्करी इतमामात अखेरची मानवंदना देण्यात आली. पोलीस प्रशासनाच्या वतीने 5 बंदुकाच्या 3 फेरी तर लष्कराच्या 14 बंदुकाच्या 3 फेऱ्या देऊन सकाळी 11:50 मानवंदना देण्यात आली. यावेळी वीरपत्नी नीता जाधव यांच्याकडे ब्रिगेडियर गोविंद कलवडे यांनी तिरंगा ध्वज दिला. शहीद भोजराज यांना अखेरची मानवंदना देताना भोजराज यांची 3 महिन्याची कन्या पोरकी झाल्याने अनेकांना अश्रू अनावर झाले होते. भोजराज यांची कन्या श्रावणीला अंत्यदर्शनासाठी आणण्यात आले होते तेव्हा कुटुंबियांसह उपस्थितांनी आपल्या भावनेला वाट मोकळी करून दिली. अंतिम दर्शनासाठी आई वडील पत्नी 3 महिन्याची श्रावणी भाऊ यांच्यासह कुटुंबातील नातेवाईक उपस्थित होते. यावेळी परिसरातील नेते लोकप्रतिनिधी यांनी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने जाधव कुटुंबियांना सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले. शहीद भोजराज उर्फ प्रकाश जाधव यांचे पार्थिव मूळ गावी बुदिहाळमध्ये दाखल झाले होते. अंत्ययात्रेला सुरुवात झाली होती. ही अंत्ययात्रा गावातून 2 तास चालली. 11:00 शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. वीर जवान भोजराज अमर रहेच्या घोषणा देण्यात आल्या. घटनास्थळी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी शासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी शालेय विद्यार्थी यांच्यासह बुदिहाळ परिसरातील 50 गावातील नागरिक अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. शहीद जवान यांच्या पश्चात आई वडील पत्नी मुलगी भाऊ असा परिवार आहे. जाधव यांचे वडील सेवानिवृत्त सैनिक आहेत. शहीद जवान जाधव यांना 3 महिन्यापूर्वी मुलगी झाली होती. दिवाळीच्या सणासाठी ते घरी आले होते. त्यावेळी त्यांच्या मुलीला ते बघून गेले होते. त्यानंतर त्यांची भेट झाली नाही. आता भोजराज शहीद झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन मुलीला देताना सारेजण गहिवरले होते. कॅमेरा